भाजपा नेता और विरोधी दल के नेता देवेंद्र फडणवीस आज लोनावला दौरे पर हैं। आज उनके द्वारा कई विकास कामों का उद्घाटन संपन्न हुआ। देवेंद्र फडणवीस के हाथों आज लोनावला के शमशान का भी उद्घाटन किया गया। सभा को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि शमशान का उद्घाटन करने से डर लगता है। इस संदर्भ में उन्होंने नागपुर का एक किस्सा सुनाया। उन्होंने कहा कि जब मैं नागपुर में ममेर था, तब ऐसे ही एक शमशान भूमि का उद्घाटन करने गया था। वहाँ एक डेड बॉडी लाई गई थी और उसे अग्नि देने के लिए कहा। ऐसा कहते ही उपस्थित सभी अतिथिगण हंसकर लोटपोट हो गए। सभा को संबोधित करते हुए उन्होंने आगे कहा कि इसलिए मुझे शमशान भूमि का उद्घाटन करने से डर लगता है, लेकिन अच्छा हुआ कि लोनावला में उद्घाटन के दौरान ऐसा कुछ नहीं किया गया। मला खरोखर त्याचा आनंद आहे। आज स्मशानभूमी बघण्याकरता आम्ही गेलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची स्मशानभूमी त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं तर मला थोडी भीतीच वाटते। याचं कारण असं आहे की मी नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो। आमच्या तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या सहभागात ती स्मशानभूमी तयार झाली होती। तिथे गेल्यानंतर कोलशिलेचं अनावरण केलं, मग ते म्हणाले बघायला चला, तर तिथे ते आपले लोखंडी बार लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती। मग म्हणाले आता तुम्ही पहिले लाकूड टाका, मग पहिले लाकूड टाकलं, मग त्यांनी लाकडं रचले, मग कोणीतरी आलो की त्याची बॉडी ठेवली, तो केंबा पेटला, मग केंबा माझ्या हाती दिला, म्हणाले आम्ही तुम्ही भीती मला वाटते चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली वेळ माझ्यावर आणली नाही, याबद्दलही तुम्हाला आभार मानतो। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काही पुतळ्यांचं अनावरण देखील करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या नूतनीकृत शिल्पाचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं। खरं म्हणजे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे या देशामध्ये समतेचं राज्य आलं। व्यक्ती हा जन्माने मोठा नाही, तो कर्माने मोठा आहे, हे जे काही आपली संकल्पना आहे ही संकल्पना राबवणारं आपलं संविधान, जो संधीचा समान अधिकार सगळ्यांना देतं अशा प्रकारचं संविधान आणि देशासमोरच्या कुठल्याही संकटाला उत्तर देऊ शकेल असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि त्यांचंच शिल्प या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन केलं। कालच मी एक न्यूज वाचली आणि मला अतिशय खंत वाटली की आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण, त्यांचे विचार या संदर्भात आपण खंड प्रकाशित करतो। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सातत्याने हे खंड प्रकाशित केले जातात आणि सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून दिले जातात, परंतु शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून जे सरकार आता सत्तेवर बसलेलं आहे त्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या खंडांचं प्रकाशन आता बंद केलं आहे। 9 कोटी रुपयाचा कागद पडलेला आहे, पण आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे टेक्निक नाही, आमच्याकडे प्रॉब्लेम आहेत असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं प्रकाशन थांबवण्याचं काम या सरकारने केलं। मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानतो की माननीय उच्च न्यायालयाने सुमोटो याची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात राज्य सरकारला त्यांनी जाब विचारलेला आहे। की राज्य सरकारला विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य वर्षानुवर्ष आपण प्रकाशित करतो ते प्रकाशित करण्याची सुरुवात तात्काळ सरकारने केली पाहिजे आणि हे बंद का झालं, ते कुणामुळे झालं याचीही चौकशी ही सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी मी मागणी देखील करतो। ब्युरो रिपोर्ट, व्ही सारस न्यूज, लोणावळा।